नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टुडे वी विल लर्न मोर समथिंग मोर अबाउट प्रॉफिट अँड लॉस. ओके, सो थिंक अबाउट इट. आपण बघूया पेज नंबर 68 वरती काय म्हटलं आहे बघा. अ फार्मर सेल्स व्हॉट ही ग्रोज इन हिज फील्ड. शेतकरी शेतामध्ये जे काही पिकतो ते तो सेल करतो, विकतो. हाऊ इज द टोटल कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेटेड. मग त्यांची टोटल कॉस्ट प्राईस कशी कॅल्क्युलेट केली जाते. आता ही टोटल कॉस्ट प्राईस म्हणजे काय बघा. इथे दिलं आहे वरती, इन ट्रेडिंग ऑल एक्सपेन्सेस इनकर्ड ऑन अन आर्टिकल बिफोर इट कॅन बी सोल्ड हॅव टू बी ॲडेड टू द कॉस्ट प्राईस ऑफ द आर्टिकल. दॅट इज कॉल्ड अ टोटल कॉस्ट प्राईस ऑफ द आर्टिकल. बघा हा, आपण कॉस्ट प्राईस म्हणजे काय ते आपण बघितलं, आपण एक्झाम्पल्स यापूर्वी सॉल्व केलेत बरोबर. मग आता त्याच्यामध्ये हा टोटल कॉस्ट प्राईस म्हणजे नेमकं काय. तर कोणतीही वस्तू जेव्हा आपल्याकडचा दुकानदार विकत असतो तर ती वस्तू त्याच्यापूर्वी त्याच्याकडे दुसऱ्या कुठून तरी मोठ्या दुकानातून वगैरे त्यांनी आणलेली असते किंवा त्याच्यापर्यंत पोचलेली असते बरोबर. मग ती वस्तू तयार करताना किंवा त्याच्यापर्यंत आणताना मध्ये ट्रान्सपोर्टचा खर्च असेल बरोबर की नाही. गाडीने दुसऱ्या आली असेल, मुंबईतून माल आणलेला असतो बरोबर की नाही. मग तो ट्रान्सपोर्ट आहे किंवा ती वस्तू उतरवून ठेवायला लागतात. मग त्याच्यासाठी त्याला हमाली द्यावी लागते, त्याला पोर्टरेज असं म्हणतात. मग अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या त्या कॉस्ट प्राईसमध्ये ॲड कराव्या लागतात त्या वस्तूच्या, आणि त्याच्यावरनं आपला परत फायदा त्या दुकानदाराचा, ह्या सगळ्यांचा विचार करून त्या वस्तूची सेलिंग प्राईस ठरली जाते. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, पोर्टरेज असेल म्हणजे हमाली असेल, ट्रान्सपोर्ट असेल किंवा टॅक्स पण द्यावा लागतो, ह्या सगळ्या गोष्टी कुठे ॲड केल्या जातात, तर त्या वस्तूच्या कॉस्ट प्राईसमध्ये, आर्टिकलच्या कॉस्ट प्राईसमध्ये ॲड केल्या जातात. आणि मग जी मोठी जी काही कॉस्ट प्राईस तयार होते तिला टोटल कॉस्ट प्राईस असं म्हटलं जातं. आपण बघूया ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आपल्याला हे एक्झाम्पलच्या साहाय्याने आपल्याला हे लक्षात घेता येईल. हां बघा, इथलं एक हे एक्झाम्पल आपण बघूया. सॉल्व करून दिलेलं एक्झाम्पल आहे ते समजून घेऊया की टोटल कॉस्ट प्राईस म्हणजे नेमकं काय होतं. बघा, संभाजीराव बॉट ए मशीन फ्रॉम ए फॅक्टरी फॉर ₹80,000. बघा, हे मशीन आहे फॅक्टरीमधून घेतलेलं 80,000 ही पेड द ऑक्ट्राय टॅक्स. ऑक्ट्राय म्हणजे जकात असते. तर जकात ₹1,600 दिली, जकातीचा कर असतो. ₹800 ऑन ट्रान्सपोर्ट, वाहतुकीवरती एवढा खर्च झाला. बिसाइड्स ₹300 ऑन पोर्टरेज, पोर्टरेज म्हणजे हमाली, तर हमालीवरती एवढे खर्च झाले. ही सोल्ड द मशीन फॉर ₹1,00,000. आणि त्यांनी विकलं कितीला, ₹1,00,000 विकलं आहे मशीन. बघा, तर हाऊ मच वॉज हिज प्रॉफिट. प्रॉफिट किती आहे ते काढायचं आहे आपल्याला. बघा, इथे घेतलं कितीला मशीन, 80,000 फॅक्टरी. पण ते फॅक्टरीतून मशीन घेतल्यावरती त्यांच्यापर्यंत, म्हणजे संभाजीरावांच्या फॅक्टरीपर्यंत येईपर्यंत किंवा त्यांच्या दुकानात येईपर्यंत हा टॅक्स आहे. नंतर हे एवढं ट्रान्सपोर्टला खर्च आला आहे आणि हा पोर्टरेजला करत आहे. मग हा कुठून घ्यायचा, तर हा सगळा खर्च जो आहे ना तो या कॉस्ट प्राईसमध्ये ॲड करायचा. आणि मग जी मोठी प्राईस तयार होईल दॅट इज अवर टोटल कॉस्ट प्राईस, जे आपण मगाशी बघितलं. बघा, मग इथे त्यांनी आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना इथे त्यांनी काय केलं बघा, टोटल एक्सपेन्सेस व्हाईल बाईंग द मशीन्स. बघा, ते कशी काढतो आपण, तर कॉस्ट ऑफ मशीन 80,000, ऑक्ट्राय 1,600, ट्रान्सपोर्ट 800 आणि पोर्टरेज 300, ह्या सगळ्यांची ॲडिशन केली आणि ₹82,700 हे जे काही मिळालं दॅट इज अवर टोटल कॉस्ट प्राईस. आणि मग आता हे जे सॉल्व करतो ना बघा, दॅट इज द टोटल कॉस्ट प्राईस. ओके, आणि मग एक्झाम्पल सॉल्व करताना सेलिंग प्राईस मायनस टोटल कॉस्ट प्राईस, आपण इथे कॉस्ट प्राईस म्हणत होतो त्याच्याऐवजी टोटल कॉस्ट प्राईस, किंवा इव्हन जरी आपण कॉस्ट प्राईस असं जरी लिहिलं एक्झाम्पलमध्ये, तरी इथे एक्झाम्पल सॉल्व करताना इथे मात्र व्हॅल्यू कुठची टाकायची, टोटल कॉस्ट प्राईसचीच टाकायची आणि मग सबट्रॅक्शन करायची. लक्षात, तर हे आपल्याला करावं लागेल. टोटल कॉस्ट प्राईस ही प्रयत्न केली जाते. आपणसुद्धा व्यवसाय वगैरे जेव्हा करणार आहोत भविष्यात, तर त्यावेळेला आपल्याला वस्तूची सेलिंग प्राईस ठरवताना आपल्याला ह्या सगळ्याचा विचार करावा लागणार आहे. ठीक आहे, बघा आपण हे तुमच्यासाठी म्हणून ह्या गोष्टी काही घेतल्यात. बघा, ऑक्ट्राय टॅक्स म्हणजे जकात कर असतो, ट्रान्सपोर्ट वाहतूक असते, पोर्टरेज असते, हमाली, आणि हा पण एक भाग असतो. काही वेळेला वाहतूक करताना काही वेळेला नुकसान होतं, त्याला घसारा असं म्हणतात, तर ते सुद्धा एकत्र केलं जातं. किती खर्च झाला आहे त्या घसाऱ्यामध्ये, आपल्या किती वस्तू नष्ट झाल्यात,
असा पण विचार केला जातो आणि त्याच्यावरनं या सगळ्यांचा विचार करून, हां ह्या सगळ्याचा विचार करून प्लस मिळणारं जे काही इन्कम आहे, आपल्याला किती लाभ मिळावा एखादी वस्तू सेल करून, ते ॲड करून मग त्याची काय ठरवली जाते, टोटल कॉस्ट प्राईस ठरवली जाते. सॉरी, टोटल कॉस्ट प्राईस नाही, मग त्याच्यामध्ये सेलिंग प्राईस ठरवली जाते. याच्यावरून व्यवहारामध्ये जेव्हा शॉपकीपर जेव्हा विचार करतो, दुकानदार विचार करतो, त्यावेळेला आपण ते हा सगळ्याचा विचार प्लस किती इन्कम मिळावं याच्यावरनं सेलिंग प्राईस ठरवली जाते. आपण एक्झाम्पल सॉल्व करू, त्यावेळेला आपल्याला आणखीन काही चांगल्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे, हे थिंक अबाउट इट आपण बघत होतो फार्मरचं. मग फार्मर कसं ठरवतो टोटल कॉस्ट प्राईस, कारण ते विकणार असतो. तर बघा, व्हॉट डज अ फार्मर स्पेंड ऑन हिज प्रोड्यूस बिफोर ही कॅन सेल इट, कशा कशावरती खर्च करावा लागतो बघा शेतकऱ्याला, आणि व्हॉट आर दी अदर एक्सपान्सेस बिसाइड सीड्स, फर्टिलायझर्स अँड ट्रान्सपोर्ट, आता हे बियाणं सीड्स म्हणजे खतं असतील आणि वाहतूक असेल, ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय काय खर्च येतो. तर आपल्याला माहिती आहे, आपल्यापैकी बरेच जण शेतकरी आहेत किंवा शेती करतात. बघा, तर सीड्स लागतात. बघा, पहिल्यांदा शेतकऱ्याला सीड्स लागतात, नंतर हां पाणी लागतं, नंतर मजुरी, मजूर असतात, कामगार असतात काम करायला, त्यांचे चार्जेस असतात, मशिनरी लागते, मग मशिनरीसाठी पेट्रोल डिझेल काहीतरी लागत असेल, किंवा बाहेरची आपण घेतली मशिनरी तर ती मशिनरी लागते. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे काय सगळ्यांकडेच काही नांगर असतो का? नाही. मग त्याच्यासाठी नांगरावं लागतं शेत आपल्याकडच्या कोकणातल्या भागासाठी, मग ते दुसऱ्याकडनं विकत घ्यावं लागतं, मग ती मशिनरी, खतं असतात, फर्टिलायझर्स, ट्रान्सपोर्ट, वाहतुकीचा खर्च असतो. हां, ह्या सगळ्याचा विचार करून किती खर्च झाला आहे त्याच्यावरनं, आणि प्लस किती इन्कम मिळावा आपल्याला त्याच्यावरनं तो सेलिंग प्राईस ठरवतो. मग ह्या सगळ्याचा विचार करून मग त्याची जे काही धान्य पिकतं त्याची टोटल कॉस्ट प्राईस त्याची तयार होत असते. लक्षात येते? ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. ठीक आहे, थँक्यू.